जामखेड शहराचा तालुक्यात ठिकठिकाणी चोऱ्या दरोड्यांचे सत्र चालूच असल्यानं जामखेडकर दहशतीखाली आलेत. धोत्री येथे दरोडेखोरांनी एका दाम्पत्यास जबर मारहाण करीत सोन्या चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लंपास केला. जामखेडजवळील धोत्री गावात सोमवारी रात्री 11:30 सुमारास दरोडा पडला. 7 ते 8 दरोडेखोरांनी पती पत्नींवर सत्रुणा वार करून गंभीर जखमी केला. सुमारे 70,000 सोन्या चांदीचा ऐवज त्यांनी लांबवला. जखमींना मध्यरात्री नगरला हलवण्यात आलं. अजिनाथ निवृत्ती जाधव आणि नर्मदा अजिनाथ जाधव अशी जखमींची नावं आहेत. दादासाहेब अजिनाथ जाधव सोमवारी रात्री कुटुंबियांसमोर झोपलेले असताना 4 दरोडेखोरांनी घराचा दरवाजा लाथा आणि दगड मारून उघडला. दरोडेखोरांनी दादासाहेब आणि त्यांची पत्नी शीतल यांना लाकडी दांडक्यानं मारहाण केली. घरातील कपाट उघडून त्यातील 3 तोळ्यांचे डोरले, गंठण, झुंबर जोड आणि 3 विविध कंपन्यांचे मोबाईल असा ऐवज दरोडेखोरांनी लांबवला. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी घटनास्थळाला भेट दिली. गेल्या आठवड्याच्या जामखेडमध्ये आयकॉन अपार्टमेंटमधून चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम चोरली होती. याशिवाय बाजार समितीतील आडत दुकान, राजुरी येथील कॅनरा बँक, खरडा येथील कापड दुकान तसेच चंद्रकांत ढवळे यांच्या घरी दिवसा ढवळ्यात चोरी करण्यात आली होती. इथं वडील झोपलेले होते, तर वडिलांना त्यांनी बेशुद्ध मारला आल्या. परत तिथं आई झोपलेली होती, आईला पासानी मारलं. घरात शिरले, परत सोनं बिनं सगळं नेलं त्यांनी. पैसा बिसा सब निकालो म्हणाचे, सोना चांदी सब निकालो म्हणाचे. सगळं सोनं बिनं नेलं त्यांनी. परत तिकडे गेले खाली, तिकडनं आले. परत आईला आणि वडिलांना परत मारलं त्यांनी. घराला कड्या लावल्या, परत गेले. परत मला एक पास मारली त्यांनी, भावाला बी मारलं दांडकीने. घरात आतमध्ये काय काय कसं कसं केलं? आतमध्ये सगळे त्यांनी भांडे बिंडे सगळे फेकू फेकू दिले. सगळे कपाट बिपाट सोनं बिनं सगळं नेलं आतमध्ये. 6:30 किती लोक होते? 8 जण. किती वाजता? हिकडल्या घरात 2, हिकडल्या घरात 2 होते. वडिलांपाशी 1 जण, आईपाशी 1 जण आणि बाहेर असे 2 जण फिरत होते. वडिलांच्या गळ्याला 1 सत्तर लावून उभा राहता. ही पारद्याच्या वस्ती आमच्यापाशी, आमच्या राणापाशी, आणि त्या बाईने गोदड्यात झोपिला. ही आसपास पारडी लोक आहेत इथं, आणि आमचा त्यांच्यावर संशय त्यांनी झाकून ठेवल्यामुळं असं आमचं म्हणणं आहे. त्यांना अटक करा. आणि आमची वस्ती आयरनात आहे. उद्या काही झालं तर कोण जबाबदार आहे आम्हाला? ही घटना झालेली आहे ही फार ही रात्री घटना झालेली आहे. फार गरीब कुटुंब आहे. यांनी शासनाने काहीतरी मदत द्यावी. यांचे नाकावर वार झालेला आहे. त्यांना 5 ते 6 लाख रुपये खर्च सांगितलेला आहे. ही गरीब माणसं आणणार कुठून पैसे? हीच शासनाला विनंती, काहीतरी मदतीचा मदत कर, काहीतरी मदत करावी यांनी. या घटनांमुळे जामखेडकरांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. प्रतिनिधी नासिर पठाणसह कॅमेरामन अशोक वीर, महानगर न्यूज ब्युरो, जामखेड.